23 तारखेचा जो काही निकाल लागन तो निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी विजय होईल अशी मला खात्री कार्यकर्त्याच्या जोरावर आणि ताकदीवर निश्चितपणे वाटते. पराभव झाला म्हणून मी काही कुठल्याच प्रकारचा घरामध्ये बसलो नाही आणि 5 वर्ष प्रत्येकाच्या व्यक्तिगत आसन, सार्वजनिक आसन, सामाजिक आसन सगळ्या गोष्टीमध्ये सुखातोखामध्ये मी सहभागी होण्याचं काम करत होतो. यदी 19 ते 22 पर्यंत राज्यामध्ये महाआघाडीची सरकार होतं, सत्ता होती, त्या काळामध्ये जर पाहिलं तर अनेक कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचं काम झालं. मागच्या निवडणुकीमध्ये काही सहानुभूती मिळवली आणि सहानुभूतीतून माझा पराभव झाला. परंतु पराभव झाल्यानंतर मी कधी खचून गेलो नाही. राहुरी नगर पाथडी मतदारसंघामध्ये पहिल्याच यादीमध्ये माझी उमेदवारी घोषित झाली, जाहीर झाली. त्याबद्दल देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब, नड्डा साहेब आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील किंवा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जेवढे जेवढे त्या पदाधिकारी कमिटीमध्ये होते त्या सर्वांचे मनपूर्वक त्या ठिकाणी मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता निवडून येण्यासाठी ही राहुरी नगर पाथडी मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी आज येऊन पडली आणि मला तेवढा विश्वास आहे आणि मला तेवढी खात्री आहे की गेली महिन्यापासून राहुरी नगर पाथडी मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ते आम्ही आज एकत्रच काम करतो आहे आणि जोमाने ते मला असं वाटतं प्रयत्न करून उद्या 20 तारखेचं मतदान झाल्यानंतर 23 तारखेचा जो काही निकाल लागन तो निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी विजय होईल अशी मला खात्री कार्यकर्त्याच्या जोरावर आणि ताकदीवर निश्चितपणे वाटते. कारण त्याचं कारण असं आहे का मी 2019ला माझा पराभव झाला आणि ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवशी 2-3 दिवस कार्यकर्ते मला दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे येत होते आणि 4 दिवसानंतर लगेचच मी बाहेर पडलो आणि प्रत्येक माणसालाच भेटणी भेटीगाठी घेऊन प्रत्येकाच्या मनापासून मी आभार मानले. पराभव झाला म्हणून मी काही कुठल्याच प्रकारचा घरामध्ये बसलो नाही आणि 5 वर्ष प्रत्येकाच्या व्यक्तिगत आसन, सार्वजनिक आसन, सामाजिक आसन सगळ्या गोष्टीमध्ये सुखातोखामध्ये मी सहभागी होण्याचं काम करत होतो. यदी 19 ते 22 पर्यंत राज्यामध्ये महाआघाडीची सरकार होतं, सत्ता होती, त्या काळामध्ये जर पाहिलं तर अनेक कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचं काम झालं आणि तो अनुभव आता प्रत्येक कार्यकर्त्यांनी भोगला. आज प्रत्येक कार्यकर्त्याला 5 वर्षाला पराभव झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात, त्याचा त्रास किती होतो, विकासाच्या कामाला किती मोठ्या प्रमाणामध्ये खीळ बसते, विकास होण्यापेक्षा नुसतं जाहिरातबाजी करणं, कुठंतरी मीडियाला, सोशल मीडिया, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना वेगळ्या प्रकारची दिशाभूल करण्याचं काम करायचं. मागच्या निवडणुकीमध्ये काही सहानुभूती मिळवली आणि सहानुभूतीतून माझा पराभव झाला. परंतु पराभव झाल्यानंतर मी कधी खचून गेलो नाही आणि आलेल्या माणसाला त्याच पद्धतीने वागणूक देण्याचं मी काम केलं. सकाळी माझा जो जनता दरबार असतो तर गेली 95 पासून मी विधानसभेचा 5 टर्मचा आमदार आहे. आमदार असताना तुम्हाला सांगतो का जी काय जनता दरबार सकाळी चालू राहतो तो आजही माझा जनता दरबार तेवढ्याच लोक प्रमाणामध्ये राहतो. सकाळी माझ्याकडं काम घेऊन आलेला व्यक्ती तो कोणत्या गावचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाजाचा आहे याचा विचार मी 40 वर्षाच्या राजकारणामध्ये कधीच केला नाही आणि म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला 5 वेळाला आमदारकी मिळाली, राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असणारी जी काही जिल्हा बँक, शेतकऱ्याची बँक म्हणून त्या बँकेची सुद्धा संधी मिळाली आणि ह्या सगळ्या सत्याचा सोनं करण्याचाच प्रयत्न मी सातत्याने 25 वर्ष केले आणि उद्यासुद्धा तुम्हाला सांगतो का लोकांच्या जनतेच्या विकासासाठी सातत्याने लढण्याचं काम निश्चितपणे करील. परंतु माझी स्वतःचीसुद्धा यावेळेला निवडणूक लढवायची कुठल्याच प्रकारची इच्छा नव्हती, पण कार्यकर्त्यांनी सांगितलं का करडिले साहेब आम्ही 5 वर्षाचा अनुभव प्रत्यक्ष पाहिला, जाणवला, आम्हाला लक्षामध्ये आलं का सत्ता नसल्यानंतर काय होतं, तुम्ही एखाद्या वेळेला थांबून घेतलं तर तुमच्यावर काही परिणाम होणार नाही, परंतु आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी कोणाकडं जायचं आणि कुठं भेटायचं आणि कुठं संपर्क करायचा असा आमचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून आता ही निवडणूक लोकांनीच पुढाकार घेऊन ही लढवण्याचा निर्णय घेतला आणि उद्याची निवडणूक जी काय आपल्याला करायची या सगळ्या कार्यकर्त्याच्या ताकदीच्या शक्तीच्या जोरावरच मला असं वाटतं ही गोष्ट करायची. याबद्दल आपण आता प्रथम फडणीस साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी तो
तुम्हाला सांगतो का 14 ते 19 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघामध्ये विकास करण्याचं काम झालं. आणि आता जरी आपल्याला माहिती आहे काही जरी झालं तर यावर्षी 2014 राज्यामध्ये परत महायुतीचं सरकार येईल अशी अपेक्षा आहे. आणि महायुतीच्या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच होतील याची खात्री आणि याचा विश्वास आहे निमंत्रण देतो. आणि त्यांनी परत एकदा उमेदवारी दिल्याबद्दल या सगळ्या नेते मंडळीचे मनापासून आभार मानतो.